ते दोन गट नाही आहेत. मग दोन गट नसताना अजित पवार जर सपोर्ट करतात आणि शरद पवार सांगतात की मा याचा अर्थ काय घ्यायचा, नाही त्या अर्थाचा मी अर्थ लावू शकणार नाही, त्यांनाच विचारावं लागेल, त्यांची हरकत नाही. पण गद्दार आणि निष्ठावंत यांच्या भेटीगाठी होणं योग्य आहे असं मला वाटत नाही. निराश झालेला आहे. उरली सुरली मंत्रिपदाची आशा जी होती आमच्या रायगडच्या आमदाराला ती सुद्धा आता निघून गेलेली आहे. हो, पण साखळी बॉम्ब व्हायच्या अगोदरच चीनने आक्रमण किती केले ते बघा. हिमाचल प्रदेशाच्या आणि त्या बाजूचा संपूर्ण भाग हा मोकळा आहे, तिथे बॉर्डर फेन्सिंग केलेली नाही. आज हा मणिपूर, मणिपूरला तर संपूर्ण म्यानमार घुसतोय. मणिपूरला संरक्षण म्हणजे सीमा संरक्षित करायचं कोणतं काम केलं जात नाही. त्यामुळे परदेशी मग तो पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, चीन असेल, म्यानमार असेल, अनेक देशातल्या लोकांना आव जाव तुम्हाला घर असे दरवाजाच उघडे ठेवून ठेवले तर मग अजून काय व्हायला पाहिजे देशाचं. दिल्ली कशी जळली ते तुम्ही पाहिलंय, शेतकऱ्यांवर कसे लाठीमार केले ते तुम्ही पाहिलंय, आणि त्यामुळे अजून काय राहिलं आहे देशाची वाताहत लावायचं. अजित पवार आणि शरद पवारमध्ये गुप्त भेटीनंतर आता उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी लागलेलं पाहायला मला मिळते. स्वतंत्र बैठक उद्यापासून सुरू होते दोन्ही पक्षाच्या. महाविकास आघाडी आजही आमची आहे. काँग्रेसचे सन्माननीय पदाधिकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी यांच्यामधलं सुसंवाद चांगल्या पद्धतीने आहे आणि महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांनी सुद्धा या विश्वासाला कुठे तडा जाऊ दिला जाणार नाही याची दक्षता घेऊन महाविकास आघाडीचं ऐक्य शाबित ठेवावं असं मला वाटतं. शरद पवार साहेबांची सकाळीच मी बातमी वाचली, त्यांनी सुद्धा पुनश्च सांगितलेलं आहे की मी भाजपाच्या विरोधातच महाविकास आघाडीबरोबर आणि इंडिया पक्षाबरोबर राहणार आहे. पण त्यांनी असंही नमूद केलं होतं की राष्ट्रवादीमध्ये दोन गट नाही आहेत. मग दोन गट नसताना अजित पवार जर सपोर्ट करतात आणि शरद पवार सांगतात की मा याचा अर्थ काय घ्यायचा, नाही त्या अर्थाचा मी अर्थ लावू शकणार नाही, त्यांनाच विचारावं लागेल. भाई नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंची भेट झालेली होती परवा, तर असा निर्णय असा एक विचार समोर आला की शरद पवारांशिवाय येणारी लोकसभा निवडणूक असा अजून करण्याचा निर्णय झालेला नाही. आमचा विश्वास आहे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांवर, पदाधिकाऱ्यांवर, आणि शेवटपर्यंत महाविकास आघाडी निसंशय एकत्रित राहील अशा पद्धतीची आशा बाळगतो. भाजपकडून राज ठाकरे यांच्या मनसेला सुद्धा भाजपमध्ये येण्यासंदर्भात किंवा महायुतीमध्ये येण्यासंदर्भात ऑफर दिली गेली आहे. स्वतः या संदर्भात राज ठाकरेंनी खुलासा केलेला आहे. इनसाईड स्टोरी समोर येते कालच्या मेळाव्यामध्ये काय सांगा. मला आशा आहे की राज ठाकरे साहेब सुद्धा अशा भ्रष्टाचारी लोकांच्या शेजारी जाऊन बसणार नाहीत अशी आशा बाळगतो. काही संभ्रम वाढत नाही आहे काका पुतण्यांच्या भेटीमुळे संभ्रम वाढवर्गे नाही. काका पुतण्यांच्या भेटी वाढायला आमची हरकत नाही. पण गद्दार आणि निष्ठावंत यांच्या भेटीगाठी होणं योग्य आहे असं मला वाटत नाही. भाई ज्या पद्धतीनं आपले अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली याच्यानंतर असं सांगितलं जातं की या भेटीनंतर शरद पवारांची भूमिका संजय राऊतनी सुद्धा म्हटलं की भीष्म पितामह महाराजांनी अपेक्षा नव्हती म्हणून. साहजिकच आहे, सर्वसामान्य लोकांची ती इच्छा आहे. आज एका आशेने आदराने संपूर्ण देश, महाराष्ट्रासहित संपूर्ण देश माननीय शरद पवार साहेबांकडे पाहतोय. त्या जनमताचा त्यांनी आदर करावा अशीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. भाई शिंदे गटातले आमदार भाजपमध्ये जाऊन भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतील असा एक विचार समोर येतो आहे. काही आमदारांनी सुतोवाच केलेलं पाहायला मिळतंय, काय वाटतं तुम्हाला. बघा शिंदे गटाच्या आमदारांचा आता भ्रमनिराश झालेला आहे. उरली सुरली मंत्रिपदाची आशा जी होती आमच्या रायगडच्या आमदाराला ती सुद्धा आता निघून गेलेली आहे. त्यामुळे त्याच्या ह्या सगळ्या शिंदे गटाच्या मुकांडी अजित पवार दादा गटाचा एक भस्मासूर बसलेला आहे. त्यामुळे शिंदे गटातल्या लोकांना आता भवितव्य राहिलेलं नाही आणि त्यांच्यासमोर नेमकं राजकीय संभ्रम निर्माण झालेला आहे. राजकीय आत्महत्याच आहे ते. त्या भाई परवा रोहित पवार शारीरिक आजार आहे, मुख्यमंत्र्यांना राजकीय आजार आहे की शारीरिक आजार आहे. फार त्याच्या चौकशीमध्ये गेलेलो नाही, पण एक मात्र नक्की त्यांना मानसिक आजार देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने अजितदादांच्या माध्यमातून केलेलं आहे. भाई परवा रोहित पवारनी असं एक वक्तव्य केलं होतं की शिवसेनेचे शिंदे गटातले काही आमदार हे शिवसेनेत परत यायला तयार, त्यात तथ्य आहे का.
त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटामध्ये नाही येण्याच्या तयारीत आहेत 1001% नक्की आहे. परंतु गद्दारांना पुन्हा दरवाजा आज तरी बंद आहेत. भविष्यातला जो निर्णय असेल ते माननीय पक्षप्रमुख घेतील. भाई कालच्या मेळाव्यामध्ये थेट आव्हान दिलं गेलं तुम्हाला की निवडणुकीमध्ये या सगळ्याचा सरासर विचार केला जाईल, काय उत्तर असेल? हो, माझ्या विद्वान आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सुपर बॉस म्हणून स्वतःला समजणारे पालकमंत्री उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांना मला सांगायचं आहे नम्रपणे की तुम्ही निलेश राणेंची ज्यावेळेला तळी उचलत होता ना त्यावेळेला सुद्धा आमच्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे 1.5 लाखाच्या मताधिक्याने. तुम्ही आल्यानंतर 25,000 वाढली असेल ती तुमची देऊन टाकतो मी. हो मग तेच मी त्यांना सांगतोय, ते निलेश राणेंनी त्यांचा प्रचार करत असताना पैशासहित सगळा प्रचार करत असताना या लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी 1.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून दिलं. त्यानंतर उदय सामंत आयत्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आले आणि आमच्या लोकांच्या तोंडातला घास खेचून घेतला, आम्ही त्यांचा स्वीकार केला, त्यांना निवडून पुन्हा दिलं, त्यांना मोठमोठी सत्तापदं दिली. पण ते आल्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये फक्त 25,000 मताधिक्य वाढलं. त्या 25,000 त्यांचा जर क्लेम असेल तर 25,001 व्याज असेल ही मतं त्यांना मी देऊन टाकतो महाविकास आघाडीच्या जोरावर. भाई मगाशी तुम्ही झेंडावंदनचा कार्यक्रम होता, त्याचे काही पक्षीय दृष्टिकोन नव्हता. पण या आजच्या उपोषणामध्ये चर्चा झाली का? नाही, आता ठीक आहे बघूया. एक परंपरा आहे उपोषण करताना भेटायची, ते पालकमंत्री पाळतायत ते बघतो. धन्यवाद, चला या.